विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच नृत्याचं आणि गायनाचं आपल्या जीवनातलं महत्त्व हे समजलेलं आहे. आपल्याला नृत्य शिकून घ्यायचं आहे, परंतु नृत्य शिकण्याच्या आधी हस्तमुद्रा ह्या कशा दाखवायच्या हे समजून घ्यायचं आहे. परंतु तत्पूर्वी हस्तमुद्रा म्हणजे काय हे समजावून घ्या. तर हस्तमुद्रा म्हणजे आपल्या हाताच्या बोटांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार देऊन त्याद्वारे विशिष्ट असा अर्थ स्पष्ट करणे, यालाच शास्त्रीय नृत्याच्या भाषेत हस्तमुद्रा म्हटलं जातं. मग या हस्तमुद्रांचा वापर नृत्य करत असताना करणं खूप गरजेचं असतं. आणि या हस्तमुद्रा विशिष्ट अशा प्रकारेच दाखवल्या गेल्या पाहिजेत, तरच त्यांचा विशिष्ट असा अर्थ त्या नृत्याद्वारे प्रतीत होत असतो. म्हणून नृत्य शिकण्याच्या आधी हस्तमुद्रा येणं खूप गरजेचं आहे. किंबहुना नृत्याची भाषाच हस्तमुद्रा आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. मित्रांनो, फार पूर्वीच्या काळी मानवनिर्मिती झाल्यानंतर भाषा होती का? तर नाही. तेव्हा माणूस एकमेकांशी बोलत असताना, आपल्या भावना व्यक्त करत असताना ह्या वेगवेगळ्या हावभावांचा, वेगवेगळ्या हाताच्या हालचालींचा वापर करायचा आणि त्याद्वारे आपल्या भावना व्यक्त करायचा. तर ह्या सर्वच हावभावांना, हातवाऱ्यांना हस्तमुद्रा असं म्हटलं जातं. मग या आपल्या इयत्ता तिसरीच्या खेळू करू शिकू या विषयातल्या नृत्य या पाठात पाच प्रकारच्या हस्तमुद्रा ह्या दिलेल्या आहेत. तर ह्या हस्तमुद्रा कशा दाखवायच्या ते समजावून घ्या. पहिली हस्तमुद्रा आहे पताका. पताका ही हस्तमुद्रा दाखवताना ती अशा स्वरूपात दाखवायची. ही आहे पताका हस्तमुद्रा. दोन नंबरला आहे त्रिशूल. त्रिशूल हस्तमुद्रा दाखवताना ती अशा स्वरूपात दाखवायची. त्यानंतरची हस्तमुद्रा आहे शिखर. शिखर हस्तमुद्रा दाखवताना ती ह्या स्वरूपात दाखवायची. नंतर आहे अंजली हस्तमुद्रा. अंजली हस्तमुद्रा तुम्ही नमस्काराच्या स्वरूपात दाखवायची आहे. तर क्रमांक पाचवर आहे मत्स्य ही हस्तमुद्रा. मत्स्य हस्तमुद्रा दाखवताना तुम्ही आपल्या हातांना माशाचा आकार द्यायचा आहे. ही आहे मत्स्य हस्तमुद्रा. अशा प्रकारे आपण पाच हस्तमुद्रा शिकलेलो आहोत. ह्या हस्तमुद्रांचा तुम्ही देखील सराव करायचा आहे आणि ह्या हस्तमुद्रा आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना करून दाखवायच्या आहेत. धन्यवाद.